तुफान पावसामुळे अनेक गावांमध्ये सध्या पाणी शिरलेलं आहे. लोणावळ्यात सध्या बेसुमार पाऊस पडतो आहे, त्याचा तडाखा बसलेला दिसतोय. लोणावळा परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू झालाय. या पावसामुळे पवनानगरकडून आपटी गेवेंडे या गावाकडे जाणाऱ्या मार्गावरचा पूल वाहून गेला असल्यामुळं या गावांसोबतचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे या गावाकडे पर्यटनाला आलेले काही पर्यटक देखील अडकलेले आहेत. लोणावळा शहर आणि मावळ तालुक्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं शहरासह अनेक गावातून पाणी शिरलंय, अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत, त्यामुळे या गावांचा संपर्क तुटला आहे. मावळ तालुक्यातील आणि लोणावळा शहरातील सगळी धरणं 90 ते 100% भरलेली आहेत. पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाचे 6 दरवाजे 1 फुटानं उघडण्यात आलेले आहेत. 3160 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सध्या पवना नदीमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी विशाल पडाळे सध्या आपल्यासोबत आहेत. विशाल, मावळ आणि लोणावळा परिसरात पडत असलेल्या पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे आणि पर्यटक देखील अडकलेत अशी माहिती मिळते. या क्षणात काय तपशील हाती येत आहेत? बरोबर अमोल, आज सकाळपासूनच लोणावळा शहर आणि मावळ तालुक्यामध्ये अत्यंत मुसळधार असा पाऊस पडत आहे. मागील 8 तासामध्ये या ठिकाणी तब्बल 155 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. यामुळे लोणावळा शहरात आणि लोणावळा शहराच्या आजूबाजूची जी धरणं आहेत, मग त्याच्यामध्ये पवना धरण असेल, वडिवळे धरण असेल किंवा गोलवण धरण असेल, हे धरणं जवळजवळ 90 ते 100% एवढी भरलेली आहेत. यामुळे पवना धरणातनं साधारणपणे 3200 क्युसेकने पाणी आता सोडण्यात येत आहे पवना नदीमध्ये, तर वडिवळे धरणामधनं 6,500 क्युसेकने पाणी इंद्रायणी नदीमध्ये सोडण्यात येते. यामुळे जी नदीकाठची गावं आहेत त्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे अनेक पुलांवरून पाणी गेलेलं आहे, त्यामुळे या गावांचा संपर्क तुटलेला आहे. काही ठिकाणी पाणी आता वाहत असल्यामुळे पोलिसांनी जी वाहतूक आहे ती वाहतूकही बंद केलेली आहे. तर दुसरीकडे पवनानगर कडून जे आपटी गेवंडे म्हणून एक गाव आहे, या गावाला जो रस्ता जाणार आहे हा जो मार्ग आहे, या मार्ग असणारा जो पूल आहे, टाको पूल, तो वाहून गेलेला आहे पाण्याच्या प्रेशरमुळे आणि यामुळे त्या गावाचा संपर्क तुटलेला आहे. पोलीस तिथं पोहोचलेले आहेत. काही पर्यटक या ठिकाणी फिरायला आलेले होते असं सांगण्यात त्यांचे त्या गावामध्ये पलीकडे अडकलेले आहेत. काही पर्यटकांना पोलिसांनी, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बाहेर काढलेले, मात्र अजूनही काही पर्यटक त्या भागामध्ये आहेत आणि त्यांनाही काढण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. एकूणच सर्वत्र हाहाकार माजवलेला आहे, सर्वीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. अमोल, बिलकुल धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.